सध्या लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र या लोकसभेच्या कामकाजादरम्यान गोंधळ घालणाऱ्या खासदारांचं निलंबन हे मागच्या 4 दिवसांपासून सातत्यानं केलं जाते. मात्र आज म्हणजेच 19 डिसेंबरला आणखी 49 खासदारांचं निलंबन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तर आजच्या या कारवाईनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या खासदारांची संख्या मात्र आता 141 झाली आहे. आणि 141 हा जर का आकडा पाहिला तर आजपर्यंत निलंबित करण्यात आलेला खासदारांचा हा सगळ्यात मोठा आकडा असल्याचं सांगितलं जाते. तर आज कारवाई करण्यात आलेल्या खासदारांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, काँग्रेस नेते शशी थरूर आणि कार्ती चिदंबरम, याशिवाय राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांचा सुद्धा समावेश आहे. तर कामकाजात अडथळा आणल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही निलंबनाची कारवाई केलेली आहे. मात्र आता ही कारवाई नक्की का करण्यात आली आहे आणि यामागे नेमकं ठोस कारण काय आहे याबद्दलच जाणून घेऊयात. तर 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेला छेदत 4 ते 5 जणांनी संसद आणि संसदेच्या आवारात गोंधळ घातला आणि यातील सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी लोकसभेत खासदारांच्या बसण्याच्या जागेवर उडी घेतली आणि तिथे स्मोक अटॅक केला. तर नीलम आणि अमोल शिंदे यांनी संसदेच्या आवारात स्मोक कॅन्डल यात जाळल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच या 4ही जणांना पकडण्यात आलं. याशिवाय या चौघांचे साथीदार असलेले ललित झा आणि विकी यांना सुद्धा पोलिसांनी नंतर अटक केली. त्यामुळे आता या प्रकरणाबाबतची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्यानं केली जातीये. तर दुसरीकडे या प्रकरणी 8 कर्मचाऱ्यांचं सुद्धा निलंबन करण्यात आले. लोकसभा सचिवालयाकडून एक उच्चस्तरीय चौकशी समिती या बाबतीत नेमण्यात आली आहे. मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी दोन्ही सभागृहात निवेदन करावं अशी मागणीही विरोधकांकडून लावून धरण्यात येते आणि या मागणीवरच विरोधक ठाम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळतोय. तर सभागृहात खासदारांनी नारेबाजी आणि पोस्टरबाजी सुद्धा करत सरकारचा निषेध केलाय. याच दरम्यान आता या प्रकरणाबाबत बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलंय की या घटनेची जबाबदारी ही लोकसभा सचिवालयाची आहे आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून ही माझी जबाबदारी आहे. तर मी तुमच्याशी बसून चर्चा करेन. शिवाय उच्चस्तरीय चौकशी समिती सुद्धा याबाबत स्थापन करण्यात आली आहे आणि यासोबतच सरकारचा या गोष्टीशी काहीही संबंध नाहीये. सचिवालयाच्या कामात सरकार हस्तक्षेप करत नाही आणि आम्ही करूही देणार नाही आणि यापूर्वी घडलेल्या अशा घटनांमध्ये माजी अध्यक्षांनी सुद्धा अशीच भूमिका घेतली होती असं सुद्धा स्पष्ट करण्यात आले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी विरोधी खासदारांच्या निलंबनावर प्रतिक्रिया देत म्हटले की सरकारचा हा अत्याचार योग्य नाहीये. जनतेच्या विश्वासातून त्यांना जनादेश मिळालाय. केवळ राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून निवडून येऊन ते सत्तेवर आलेत. मात्र आज देशातील सगळ्यात सुरक्षित इमारतीवर सुद्धा हल्ला झाला असून देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर काहीच बोलत नाहीयेत आणि जर आम्ही या मुद्द्यावर सरकारकडे उत्तरं मागितली तर ते आम्हाला सभागृहातून निलंबित करतायत. मात्र आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत असा इरादाही प्रियंका चतुर्वेदी यांनी बोलून दाखवलाय. तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि याबद्दल सविस्तर वृत्त वाचण्यासाठी letsup.com या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या. पाहत रहा लेट्सअप मराठी.